चॅनलच्या निसर्ग माझा या विशेष सदरामध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण आलो आहोत त्या दिवे घाटामध्ये. कसं आहे एक कविता आहे पहा, राकड देशा कणखर देशात, दगडांच्या देशा पवित्र देशा, मंगल देशा दुर्गांच्या देशा. महाराष्ट्रामध्ये अनेक दुर्ग आहेत आणि त्या दुर्ग प्राचीन दुर्ग एकमेकांना जोडण्यासाठी जे वापरात होते ते वेगवेगळे घाट. सह्याद्रीत असे बरेचसे घाट आहेत, त्यापैकीचा हा दिवे घाट आहे का. फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध असणारा हा अतिशय महत्त्वाचा आणि व्यापारी मार्ग होता. खरं तर दिवे घाट हा पुणे, त्याच्यानंतर सासवड, नीरा, पुढे बेलसर आणि तसाच पुढे विजापूरपर्यंत जाणारा हा महामार्ग आहे. सध्याच्या काळामध्ये ह्या महामार्गाचं स्वरूप जरी बदललेलं असलं तरीसुद्धा याचं प्राचीनत्व आपण विसरता कामा नये आणि म्हणूनच दिवे घाटाच्या प्राचीनत्वाचा मागोवा घेण्यासाठी दिवे घाट आणि त्याच्या आसपास असणारे जसं की पुरंदर किल्ला आणि या बाजूला असणारा इथे असणारा जो मल्हारगड, पुढे एक जाधवगड म्हणून एक गडी आहे, तर ह्या दिवे घाटाच्या आसपास असणारे हे दोन तीन किल्ले याचा आपण भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामधूनच पहिल्यांदा आपण जाणार आहोत मल्हारगडावरती. चला तर मग दुर्गांचा देश एक वेगळ्या पद्धतीनं अनुभवायचा प्रयत्न करूया या व्हिडिओच्या माध्यमातून. चला नमस्कार, आत्ता आपण आलेलो आहोत दिवे घाटाच्या अगदी बरोबर मध्यावरती. खरं तर हा प्राचीन मार्ग आहे जसं अगोदर मी सांगितलं त्याप्रमाणे. हा पहा हा प्राचीन मार्ग होता, पूर्वीच्या काळापासून हा पुणे प्रांतामधून आलेला, इथून पुढे हा तसाच पुढे सासवड आणि पुढे नीरा बेलसर, इथून पुढे तो विजापूरला जाणारा हा प्राचीन मार्ग आहे. खरं तर त्यावेळेला या घाटामध्ये पाणी पिण्याची व्यवस्था नव्हती, परंतु शिवकाळानंतर ज्यावेळेला पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये हे जे तळं आहे हे तुम्ही पाहू शकता इथे, हे जे तळं, या तळ्याची बांधणी त्यांनी नानासाहेब पेशव्यांनी, थोरल्या नानासाहेब पेशव्यांनी या तळ्याची बांधणी केलेली आहे. या व्यापारी मार्ग असल्यामुळे इथून जाणं येणाऱ्या जनावरांच्यासाठी किंवा वाटसरूंसाठी पाण्याची व्यवस्था व्हावी या दृष्टीनं त्यांनी तळ्याची उभारणी केलेली आहे. प्राचीन मार्ग हा इथून वरती असा ह्या खिंडीमधून वर जाणारा होता, परंतु आता जो घाट रस्ता नवीन जो तयार केलेला आहे तो हा अशा पद्धतीचा घाट रस्ता इथून आहे. पावसाळ्यामध्ये खूप सुंदर वातावरण असतं आणि ज्यावेळेला ज्ञानोबा माऊलींची पालखी इथून जात असते त्यावेळेला ह्याच ठिकाणावरून खूप विहंगम असं दृश्य आपल्या नजरेस पडतं. संपूर्ण भक्तिरसामध्ये हा दिवे घाट नाहून निघतो आणि त्याच्यामुळेच या घाटाचं महत्त्व केवळ ऐतिहासिकच नाही तर आध्यात्मिकसुद्धा तेवढंच महत्त्व आहे. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा.